तर आपलं आता चालू होतं गेजेसमधलं, तर गेजेसमधला आपला चार नंबरचा प्रकार बघायचा होता आपल्याला. तर पहा टेलिस्कोपिक चार नंबर कोणता आहे, टेली पहा चार नंबर आहे टेलिस्कोपिक गेजेस. तर पहा आता आपण बघत होतो चार नंबरचा टेलिस्कोपिक गेज. तर टेलिस्कोपिक गेजेसचा उपयोग होल्स स्लॉट व रेजेस याचे मापे घेण्यासाठी केला जातो. तर बघा एखाद्या होलचे जर मापे आपल्याला घ्यायचे असेल तर आपण टेलिस्कोपिक गेजने त्याचे माप काय घेऊ शकतो. त्याच पद्धतीने रेजेस, बघा रेजेसचे पण आपण काय करू शकतो, माप घेऊ शकतो. टेलिस्कोपिक गेजेसची बांधणी मजबूत असून ते चांगल्या संवेदनशील आहे, त्यामुळे सूक्ष्म कामासाठी याचा सोयीस्कर असते. बघा जे छोटे छोटे जे काम किंवा छोटे छोटे जे जॉब असतात ना, त्यावरती आपण काय करू शकतो, टेलिस्कोप गेजेसच्या सहाय्याने आपण त्याचे माप योग्यरित्या घेऊ शकतो. त्यानंतर याची रचना बघा, आता टेलिस्कोप गेज टी आकाराचे असतात. तर बघा टेलिस्कोप जे गेज असतात ते काय असतात, टी आकाराचे असतात. टेलिस्कोप गेज टी आकाराचे असतात. पहा टेलिस्कोप गेजला दोन प्लंजर असतात. प्लंजर्सला टेलिस्कोप गेज लेग असे सुद्धा म्हटले जाते. हे प्लंजर हेडला जोडलेले असतात. दोन्ही प्लंजर्सला एकमेकांपासून दूर ढकलण्यासाठी हे स्प्रिंग लेन असतात. टेलिस्कोप गेजर मेजरिंग बेसेस बाहेर बोल असतात, ते उच्च फिनिशिंगमध्ये बदलले असतात. प्लंजर लॉक करून ठेवण्यासाठी प्लंजरची लॉकची व्यवस्था केलेली असते. पाच जे टेलिस्कोप गेज आहे ते पाच नागाच्या सेटमध्ये म्हणले जाते. किती टेलिस्कोप गेज, पाच, हे पाच नागामध्ये मिळतात. तर मग आपण अगोदर स्मॉल गेज बघितलेले होते, तर स्मॉल गेज किती नागामध्ये मिळालेले होते, सात नागामध्ये. किती स्मॉल गेज, स्मॉल गेजचं जर विचारलं तर किती नागामध्ये भेटतात, तर किती, सात. ठीक आहे, सात, तीन पॉईंट दोन ते 12.7. ठीक आहे, मिमीपर्यंत. त्याचप्रमाणे जर टेलिस्कोप गेज जर विचारला आपल्याला, तर टेलिस्कोप गेज हा कसा असतो, टी आकाराचा असून हे किती नागामध्ये भेटतात, तर एकूण पाच नागामध्ये मिळले जाते. त्यानंतर बघा पाच आपण बघू आता, तर ते 12.7 ते 12.7 किती 12.7 मिलीमीटर पासून ते 152.4 पर्यंत मिळतात. किती 152.4 पर्यंत मिळले जाते. आणि जे स्मॉल गेज तीन आहे, 3.2 ते 12.7 पर्यंत. तर बघा टेलिस्कोप गेजचे नंबर व त्याची रेंज आपण पुढील प्रमाणे बघून घेऊ. पाच टेलिस्कोप गेज एकूण पाच रेंजमध्ये मिळतात. पहा ना याची एक नंबरची रेंज पहा. पहा सुरुवातीचा नग हा असतो 12.7 मिलीमीटर ते 21 मिलीमीटर पर्यंत काय असतोय. पहा पहिला जो नग असतोय तो किती असतोय, 12.7 मिमी ते 19.0 mm इतका असतो. त्यानंतर नंबर दोन पहा, आता नंबर दोनचा पहा, आता नंबर दोन असतोय, नंबर दोन 19 ते 31.7. त्यानंतर तीन नंबरचा पहा, 31.7 ते 53.9.
521.7 पाहा एक नंबर असतो 12.721 mm चार 21 mm पर्यंत असतो नंतर 19 नंतर 2 चा असतो 19 ते 21.7 नंतर 3 नंबरचा 21.7 ते 53.9 त्याचप्रमाणे 4 नंबरचा असतो 53.9 53.9 ते 98.9 88.9 mm पर्यंत त्यानंतर 5 नंबरचा असतो 88.9 mm ते 152.4 पहा याप्रमाणे नग असतात आणि याची रेंज आहे हे आहे नग आणि या यांची रेंज तर पहा एक नंबर 12.721.21 दोन नंबर 19 ते 31.7 नंतर 3 ला 31.7 ते 53.9 चार ला 53.9 ते 88.9 आणि 5 नंबरचा नग ला 88.9 ते 152.4 पर्यंत ठीक आहे हे झाली याची रेंज याप्रमाणे आपण काय करू शकतो माप घेऊ शकतो बरोबर टेलिस्कोप गेज हे इनडायरेक्ट मेजरिंग इंस्ट्रुमेंट असल्यामुळे याने मापे मोजताना मायक्रोमीटरचा उपयोग करतात तर पा हे टेलिस्कोप गेज हे इनडायरेक्ट मेजरिंग इंस्ट्रुमेंट असल्यामुळे आपण व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने सुद्धा व्हर्नियर कॅलिपर याचा का आपण उपयोग करू शकतो टेलिस्कोप गेजने मापे तपासणे तर पा आता टेलिस्कोप गेजने मापे तपासणे पा आता टेलिस्कोप गेजने आपण कशा प्रकारे मापे तपासू शकतो तर पा होल अथवा स्लॉटच्या साईनुसार योग्य नंबर्स टेलिस्कोप गेजची निवड करणे पा आता जे आपण टेलिस्कोप गेजने त्याची काय करणार आहे तपासणी करणार आहोत तर त्यावेळेस होल अथवा स्लॉटच्या साईनुसार योग्य नंबरच्या टेलिस्कोप गेजची निवड करावी आता बघा ज्या प्रकारे होल असेल त्या प्रकारे आपण काय घेणार आहे त्या जो आपला टेलिस्कोप गेज आहे ज्या प्रकारे ज्याचा नंबर असेल त्याप्रकारे आपण त्याची योग्य निवड करणार आहोत जसं की आपण बघितलेले त्याचे नग बदलले आणि त्याची रेंज बदलली बघितली तर त्यानुसार आपण तिथे त्याचा यूज करू शकतो तर पहा आता टेलिस्कोप गेजची निवड करणे स्वच्छ कपड्याने गेज साफ करणे व तसेच जॉबची बर काढणे आता पहा ज्यावेळेस एखादा जॉब आहे आपल्याला काय करणे तो जर अगोदर काम करायच्या अगोदर आपण त्याला तपासणे अत्यंत आवश्यक असते त्यानुसार आपण काय करणार आहोत जसं की आपल्याकडे जॉब असेल हा जर जॉब आहे तर या जॉबच्या नुसार आपण काय करणार आहोत त्याची नगनुसार त्याची रेंज पाहणार आहोत आणि त्यानुसार आपण टेलिस्कोप गेजचा उपयोग त्यासाठी करणार आहोत त्यानंतर जे आपला टेलिस्कोप गेज आहे तर आपल्याला एखाद्या जॉबवरती काम करायचं आहे समजा चेक करायचं असेल तर चेक करायच्या अगोदर आपण काय करणार आहोत की तो जॉब आहे आपला जॉब आहे त्यावरती आपण काय करणार आहोत त्यावरती जर बर असेल तर ती बर काढणार आहोत आणि जो आपला गेज आहे त्या गेजला काय करणार आहोत कपड्याच्या सहाय्याने स्वच्छ करणार आहोत त्यानंतर प्लंजर लॉक यूज करून तपासण्याचे होल स्लॉटपेक्षा मेजरिंग फेसमधील अंतर थोडे कमी राहील आता पहा जे प्लंजर लॉक लूज करून ज्यामध्ये जे प्लंजर असते ते प्लंजर काय करणार आपण लूज करून म्हणजे लूज केल्यानंतर काय होणार थोडं ढिल्लं होणार आहे त्यानंतर काय त्यानंतर जे आपल्याला जिथे मेजरिंग करायचं असेल त्यावरती आपण काय योग्यरित्या मेजरिंग करू शकतो त्यानंतर त्याचप्रमाणे प्लंजर दाबून होलमध्ये गेज सेट करणे त्यानंतर जे प्लंजर दाबून त्यामध्ये काय होतं होल सेट करून आपण त्याची पाहू शकतो टेलिस्कोप गेज होल अथवा स्लॉटमध्ये लंबरूपात ठेवून मेजरिंग पेशन उच्च संपर्कात आणणे व प्लंजर लॉक करणे त्यानंतर त्याच्या संपर्कामध्ये आणून आपण काय करतो जे आपण प्लंजर ढिलं केलं होतं त्यानंतर आपण काय करणार त्यांना टाईट करणार आहोत नंतर टेलिस्कोप गेज होल अथवा स्लॉटच्या बाहेर काढून आउटसाईड मायक्रोमीटरने सेट करून मायक्रोमीटरवरील वाचन घेणे त्यानंतर काय करणार आपण मायक्रोमीटरच्या सहाय्याने आपण त्याला काय करणार आहोत
योग्यरित्या पाळणार आहोत. मिळणारे वाचन म्हणजे तपासलेल्या ओळीची अथवा प्लॉटची संबंधित होय. ठीक आहे, तर याप्रमाणे आपलं एक बेसिसचं जे चॅप्टर आहे ते येथे संपलेलं आहे. तर आता आपण आजला त्याबद्दल टेस्ट करणार आहोत, तरी सर्वांनी त्याबद्दल स्टडी वगैरे सुरुवात करावी.